वन्यजीव विभागातर्फे दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला ज्ञानगंगा अभयारण्यात प्राणीगणना करण्यात येते. यंदा बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात 528 प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. अभयारण्यात असलेल्या 43 मचाणावरून पर्यटकांनी प्राणीदर्शनाचा अनुभव घेतला आहे. प्राण्यांची गणना कोरोनामुळे 2 वर्षांनंतर झाली. उन्हाळ्यात दिवसभरातून किमान एकदा तरी वन्यजीव पाठवण्यावर येतातच. काही निशाचर प्राणी रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. पौर्णिमेच्या चंद्राच्या उजेडात ते सहज दिसू शकतात. त्यामुळे दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला वन्यजीवांची गणना केली जाते. अजिंठा पर्वत रांगेत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याने बुलढाणा शहराला वेड घातलेला आहे. या अभयारण्यात विविध प्राणी व पक्ष्यांसाठी पूरक वातावरण असल्याने अभयारण्यात विविध जाती प्रजातीचे पक्षी आणि प्राणी वास्तव्यास आहेत. या प्राण्यांची गणना करण्याचा उपक्रम बुद्ध पौर्णिमेला आयोजित करण्यात आला होता. यासाठी वन विभागाने अभयारण्यात 43 कृत्रिम पाठवणे तयार करून त्यांच्याजवळ 43 मचाण उभारले होते. दरम्यान पानवट्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या 528 प्राण्यांची नोंद घेण्यात आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे. नोंद करण्यात आलेल्या प्राण्यांमध्ये बिबट 17, अस्वल 29, रानडुक्कर 174, सायाळ 9, ससा 33, भेडकी 7, नीलगाय 114, मोर लांडोर 66, चिंकारा 2, रानमांजर 4, माकड 42, काळवीट 2, हरिण 17, खवळ्या मांजर 5 आणि 1 लांडगा अशा प्राण्यांचा समावेश आहे. माझं नाव उदय जयराम डोमसे. मी संगमनेर इथून आलेलो आहे. माझ्याबरोबर क्षितिज, सुयोग आणि मनोज असे 3 मित्र आहेत. आम्ही जे काय बुद्ध पौर्णिमेला जो कॅन्सर्स होतो शिरगंती प्राण्यांची, त्यासाठी ह्या ज्ञानगंगा वाईल्डलाईफ सेंच्युरीमध्ये काल आलो. साधारण संध्याकाळ झाल्यापासून वेगवेगळे प्राणी आम्हाला दिसायला सुरुवात झाले. सर्वप्रथम आम्हाला 2 नर मोर आणि 1 मादी मोर दिसली. मी ज्योती सीताराम इंगळे, जळगाव जामोद येथील आहे. आज ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा विभाग येथे आम्ही काल पर्यटनासाठी आलो होतो. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आम्ही आमच्या मुलासहित इथे आलेलो होतो. बुलढाणा जिल्ह्याचे वैभव असलेले ज्ञानगंगा अभयारण्य अजिंठा डोंगररांगामध्ये वसलेलं आहे आणि 16 मे 2022 रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव हा कार्यक्रम वन्यजीव विभागातर्फे राबवण्यात आला. त्यामध्ये मचाणवरून जे कृत्रिम पानवटे आहेत किंवा नैसर्गिक पानवटे आहेत त्याच्यावर रात चंद्रप्रकाशामध्ये वन्य प्राण्यांच्या दर्शनासाठी हा निसर्ग अनुभव कार्यक्रम आयोजित केला होता.